डाळींचे भाव वाढल्याने ग्राहक त्रस्त झाले असताना टोमॅटोच्या दरांनी मात्र सामान्यांना दिलासा दिलाय. किरकोळ किलोचा भाव 30-20 तर काही ठिकाणी 12 रुपयांपर्यंत खाली आलाय. आवक वाढल्यामुळे घाऊक बाजारातही टोमॅटोचा दर 8 ते 12 रुपयांपर्यंत खाली घसरलाय. मात्र थंडी पडायला लागल्यावर आवक घटेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. दिवाळीमध्ये डाळी महागल्या होत्या याचा फटका ग्राहकांना बसला होता, मात्र आता टोमॅटोचे दर कमी झालेले आहेत. हे टोमॅटोचे दर नक्की का कमी झालेत हे विक्रेते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. घसरलेले भाव अजून 2 महिने चालणार, कमीत कमी 2 ते 3 महिने, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालणार, 4 महिने चालणार. 4 महिने काय त्या शेतातले माल जोपर्यंत तिकडं बॉर्डरला जात नाही, बॉर्डरमध्ये जोपर्यंत गाड्या पास होत नाही तोपर्यंत मालाचा हीच आवक राहणार आणि हेच बाजार राहणार. शेतकऱ्याला हे रेट परवडत नाही. शेतकऱ्याला सरासरी 15 ते 20 रुपये रेट पाहिजे तेव्हा त्या शेतकऱ्याच्या हातात काहीतरी जाणार. जे 5 रुपये किलोने शेतकऱ्याच्या हातामध्ये काही जात नाही, त्यामुळं शेतकरी याच्यामुळं अजून जीवाचा हाल करून हे होणार, म्हणजे त्याचे टेन्शन अजून वाढत गेले. टोमॅटोचे दर कोसळल्याचं एक विक्रेते आपल्याला सांगतात. यामुळे ग्राहकांना टोमॅटो मात्र स्वस्तात मिळतोय, मात्र यामुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होतंय असं एका शेतकरी विक्रेत्याने आपल्याला सांगितलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव जाधवसह मेघा कुशिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.